अनलॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातली मंदिरं उघडावी त्यासाठी सर्वात प्रथम राज्यभरातलं आंदोलन ब्राह्मण महासंघानं केलं होतं. राज्यभरामध्ये 150 जास्त ठिकाणी ते आंदोलन झालं होतं. सरकारची लक्ष आपल्या भूमिकेकडं आपल्या मतांकडे यावं हे आमचा उद्देश होता. त्यावेळेस कसबा गणपतीपासून त्याची सुरुवात झाली होती आणि आज आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र शासनानं पाडव्याच्या दिवशी मंदिर उघडण्याची परवानगी दिलेली आहे. त्याचा आनंदोत्सव जल्लोष करण्यासाठी आज ब्राह्मण महासंघाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथं जमलेले आहेत. आम्हाला मनापासून आनंद आहे की आज मंदिरं उघडली गेलीच. सरकारचं अभिनंदन करण्यासाठी, सरकारला धन्यवाद देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. गणपती बाप्पा.